नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या संकल्पनेतनं साकारलेल्या संवादाच्या मालिकेमध्ये आज मी एका अशा वास्तूमध्ये अशा घरामध्ये आलो आहे ज्या वास्तूला 88 वर्षांची परंपरा आहे. अनंत चतुर्दशीला या वास्तूची स्थापना झाली आणि याच्यामध्ये नटसम्राट बालगंधर्वांपासून डॉक्टर काशीनाथ घाणेकरांपर्यंत, लतादिदी मंगेशकरांपासून पुरुषोत्तम दारवेकरांपर्यंत, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, चित्रतपस्वी बालजी पेंढारकर किती नावं घेऊ, अशा दिग्गजांच्या वास्तव्याने पावन झालेली ही वास्तू आणि आदरातिथ्य हेच जीवनाचं ब्रीद समजून जगणाऱ्या सर्पोद्धार यांच्या पुन्हा गेस्ट हाऊसच्या वास्तूमध्ये मी बसलेलो आहे आणि सर्पोद्धारांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आमचे मित्र किशोरदादा सर्पोद्धार यांच्याशी बोलणार आहे. किशोरदादा, मनपूर्वक नमस्कार. मी स्वागत काय करू तुमच्या घरात, तुमचं स्वागत कसं करू, पण या मुलाखतीच्या भागामध्ये खूप मनपूर्वक स्वागत आहे. किंबहुना आज फार धन्य वाटतंय की अशा वास्तूमध्ये बसलो आहे, तुझ्याशी गप्पा मारणार आहे. तर आम्हाला उत्सुकता आहे, इतकी मोठी परंपरा आहे, तर तुमचे पूर्वज हे किती साली पुण्यात आले, तुम्ही मूळचे कुठले? मूळचे नांदिवली, रत्नागिरीच्या शेजारी नांदिवली हे गाव. तिथून माझे आजोबा नानासाहेब सरपोद्धार 1920 सुमारास पुण्यात आले. मुंबईलाही गेले होते ते आणि त्यांचे बंधू वायडी सरपोद्धार, यशवंत सरपोद्धार. छोरा मोदींच्या प्रत्येक चित्रपटाला वायडींचं डायरेक्शन किंवा सिनेमॅटोग्राफी असायची. वा. आणि हे दोघंही चित्रपट निर्माण करायचे या ध्यासाने पुण्यात आले. ओ. मग आजोबांनी म्हणजे नानासाहेब सरपोद्धार यांनी पेशवे पार्कला लागून जी जागा आहे आता आदमबाग म्हणून आहे, तर तिथे त्यांनी मुखपट तयार करायचा स्टुडिओ उभा केला. आर्यन फिल्म कंपनी. आणि अनेक कलाकार त्या स्टुडिओमधून या चित्रपटसृष्टीला त्यांनी दिले. ओ. नामांकित आपल्या ललिताताई पवार हे उत्तम उदाहरण आहे त्याचं. आणि माझ्या आजोबा खरंच विजनरी होते, म्हणजे त्यांनी एक ओळखलं होतं की चित्रपटसृष्टीत त्यावेळेस असं उपजीविकेचं साधन वगैरे असं काही नव्हतं, हौशेपोटी पैसे सगळे पणाला लावून करायचे, मग दोन वेळचं कुटुंबाचं भागलं पाहिजे म्हणून मग त्यांनी या पुणे गेस्ट हाऊसच्या पतिकाश्रमाची स्थापना केली. हो. 1935 त्यांनी पुणे रिफ्रेशमेंट हाऊस म्हणून तळ मजल्यावर सुरू केलं आणि मग 1936 लॉजिंगचं त्यांनी सुरुवात केली. बरं बरं. त्यामुळे पुण्यामध्ये 4 स्टुडिओज होते, त्यातला एक प्रभात सुद्धा होता. होय. मग त्यावेळे कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, लेखक या सगळ्यांना राहायची सोय आणि व्यवसायापेक्षा घरगुती वातावरण असं या सगळ्यांचं होतं. वा. त्यामुळे त्यावेळेपासून आत्तापर्यंत सर्व लोक एक माहेर किंवा आजोळ या भावनेतून इथं राहायला सुरुवात केली. वा 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 वा. प्रेक्षकांना मला सांगावंसं वाटतं, नानासाहेब सरपोद्धार किशोरदादाचे आजोबा, किशोरदादाने उल्लेख केला, 40 फक्त आयुष्य लाभलं, त्या 40 49 चित्रपटाची निर्मिती नानासाहेबांनी केली होती. या वास्तूमध्ये अनेक दिग्गज राहिलेले आहेत त्यांच्या संघर्षाच्या काळामध्ये. त्यातल्या 2 प्रमुख नावं, म्हणजे सगळेच प्रमुख आहेत कारण पुढं जाऊन ते सगळेजणच त्या त्या क्षेत्रातले दिग्गज झाले, पण 2 नावं वानगी दाखल म्हणजे आमाचार्य अय्यंगार. हो हो हो. म्हणजे त्यांना ते तर आपल्या जिन्यामध्ये राहत होते आणि जेव्हा ते त्यांच्या करिअरसाठी आले 13-14 वर्षाचे होते त्यावेळेस एका ठिकाणी त्यांना काही जमलं नाही, मग नानासाहेब पुरवडकर त्यावेळेस सकाळची स्थापना आणि पुन्हा गेस्ट होती समकालीन आहे. हो. तर नानासाहेब माझ्या आमच्या आजोबांकडे घेऊन आले की हा मुलगा असा असा आहे आणि बघ काय करायचं. मग माझ्या आजोबा म्हटले तू इथं राहा, खा, पी, तू क्लासेस घे, तुझं काय योगविद्या आहे तू शिको इथे. तर ते म्हटले मी जिन्यात राहणं प्रिफर करीन. आणि हे योगाचार्यांनी स्वतः आम्हाला नंतर सांगितलं आणि त्यांनी लिहिलेलं त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. बरोबर. असे कित्येक कलाकारांना किंवा आणि त्यांच्या वयाच्या त्या 12-13-9 वर्षी हे काय माहिती ना की विश्वविख्यात गायिका लता दिदी किंवा बालगंधर्व असतील, काशीनाथ घाणेकर असतील, नाना पाटेकर, विश्राम बेडेकर आपल्या इथे काही म्हणजे मधू आपटे, हो,
हे शेवटपर्यंत आपल्या इथे होते. वसंत शिंदे शेवटपर्यंत होते. गवी केतकर म्हणजे लोकमान्य टिळकांचे नातू हो, यांचा सुद्धा शेवटपर्यंत इथेच होते. वा वा. आणि सगळ्यांना एक हक्काचं घर की कुठेही काही एक ज्याला आपलं घर म्हणू की हे घर इथे येऊन शेवट आपला जे काही असेल ते असं वातावरण निर्माण करणं हे माझ्या आजोबांनंतर आजीने खूप सांभाळलं. वा वा. आणि आजीनंतर मग माझे वडील चारुदत्त सरपोतदार म्हणजे चारुकाका म्हणून ते फेमस होते. बरोबर. अक्षरशः म्हणजे कशा असावी एखादी व्यक्ती आदर्शवत की संपूर्णपणे फक्त कलाकार आणि दुसऱ्यांचाच विचार. ही चारुकाका किती जण भावंड होते? चार जण होते. ओके. मोठे बंडोबंत सरपोतदार 1950 सुमारास त्यांना यशवंतराव चव्हाण आणि काकासाहेब गाडगीळ आणि गदी माडगुळकर आचार्य अत्रे यांनी खूप आग्रह केला की दिल्लीला पार्लमेंटला गेस्ट हाऊस नाही आहे आणि रेस्टॉरंट नाही आहे. बर. म्हणून ते बंडोबंतांना तिथं घेऊन गेले आणि तिथून मग त्यांनी करोलबागमध्ये पुन्हा गेस्ट हाऊसची शाखा सुरू केली. ती जवळजवळ 55 चालू होती. आणि इथली रिप्लिका असल्यासारखं इथं जसं कलाकारांचा वावर असायचा तसाच तिथं सेम. आणि मग त्यांनी महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेतून त्यांनी खूप लोकांना तिथं मदत केली. वा. खूप म्हणजे तिथल्याही आठवणी वेगळ्या आहेत. म्हणजे ते सुद्धा एक बराच वेळ लागेल त्याला आगेल सांगाय. आणि अजूनही लोक जे भेटतात जुने ते संदर्भ देतात. खूप लोक इथे येऊन सांगतात की तिथं बंडोबंतांनी आम्हाला खूप मदत केली. काही आम्हाला रेकग्निशन नव्हतं. एका मिनिटात ते पंतप्रधानांशी वगैरे गाठभेट घालून द्यायची, काम करून द्यायचे. वा. आणि तोच वारसा इथं माझे वडील चारुदत्त सरपोतदार एक नंबर बंडोपंत हां दुसरे चारुदत्त सरपोतदार ती त्यांच्याहून खाली विश्वास उर्फ बाळासाहेब सरू. म्हणजे आत्तापर्यंतच्या मराठी चित्रपट इतिहासामध्ये इतका यशस्वी निर्माता झालेला नाही विश्वास सरपोतदार. त्यांनी जवळजवळ 16-17 चित्रपट काढले. बंडोपंतांनी एक ताई तेलीट म्हणून चित्रपट काढला. माझ्या वडिलांनी 5 काढले. होय. त्यातला घरगंगेच्या काठी आणि बायको मारी जाते आणि जावय माझा बाला या तिघांनाही राष्ट्रपती अवॉर्ड मिळाला. होय होय. विश्वास सरपोतदारांनंतर गजानन सरपोतदार धाकटे काका हो त्यांनी 4 चित्रपट काढले. त्यांनी बऱ्याच कलाकारांना त्यांच्या चित्रपटातून संधी दिली. पहिल्यांदा ब्रेक दिला. हां. हे चौघे भाऊ हे विद्वान होते. अतिशय लोकाभिमुख होते. म्हणजे त्यांना सतत इथे येऊन लोकांनी आपल्या या घरात राहावं काही काम करावं. म्हणजे बाबा तर हक्काने वेगवेगळ्या लोकांना सांगायचे निर्मात्यांना की हा अमुक अमुक आहे सध्या काही याच्या चित्रपट नाही आहे याला चित्रपट दिला पाहिजे. आणि असं सगळं भावंडांसारखं हे सगळं वातावरण आत्तापर्यंत टिकून त्यांनी ठेवलं. चारुकाकांना बालजी पेंढारकर बाबा पण मुलगाच मानत होते. हो. मानस पुत्र. माझ्या आजोबांचे मित्र बालजी पेंढारकर. बरं. आणि त्यावेळेस शाहू मोडक इथं राहिला होते. ते अगदी लहान होते. बरं. 9 होते. आणि त्यावेळेस त्या श्यामसुंदर चित्रपटासाठी हो बालजी शोधात होते श्रीकृष्णाच्या. तेव्हा माझ्या आजोबांनी सांगितलं एक खूप उमदा मुलगा माझ्या इथं उतरला आहे तू त्याला बघून घे. आणि मग शाहू मोडकांचं या चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण झालं. असं कित्येक लोकांना या लोकांनी आता आशा काळेलाही चित्रपटसृष्टीमध्ये माझ्या वडिलांनी आणलं. तिचं लग्न आमच्या घरी लावलं. आपल्या या हॉलमध्ये रमेशदेव सीमाचा साखरपुडा झालेला आहे. बरं. आणि मोहम्मद रफी साहेब इथं राहिला होते जेव्हा बाबूजींचा विवाह झाला. हो. त्यावेळेस मंगलाष्टकं म्हणायला ते इथे आले होते. हो, आणि त्यावेळेस प्रॅक्टिसच्या वेळी ते इथं राहायचे. बरं बरं बरं. बिमल रॉय साहेब इथं राहायचे. ते एका ट्रीटमेंटसाठी येत होते बाजारपेठेत. त्यामुळे त्यांचं इथं राहणं होतं. देवानंद साहेब राहिला होते. हो. आणि देवानंद साहेब आणि माझी धाकटी माझी एक आत्या होती तर ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला डायरेक्टर म्हणून रिटायर झाली. बरं. तिचे विद्यार्थी म्हणजे फारुख शेख, नसिरुद्दीन शाह, अभिराम भडुकमकर वगैरे सगळे तिचे विद्यार्थी. काय त्यांचं नाव? उषा बॅनर्जी. हो. आणि तिने देवानंद साहेबांबरोबर हम एक है हा त्याच्या पहिला चित्रपट प्रभातचा करेक्ट करेक्ट त्याच्यात तिने त्याच्या बहिणीचा रोल केला होता. हो. आणि ते दोघं सायकलवर जायचे. पुणे गेस्ट हाऊस, लक्ष्मी रोड आणि पुण्याचं गणपती. तर काय पुण्याच्या गणेशोत्सवाचं आणि तुमचं नातं काय आहे? आता स्थापनाचा आनंद चतुर्दशी झाली आहे. हा विलक्षण योगायोग. आणि त्यावेळेस जे चित्रपट कलाकार इथं राहायला असायचे म्हणजे जी नावं मगाशी घेतली ते
त्याच्या म्हणजे वसंतराव सबनीस असतील, वसंतराव पैलवान असतील, असे अनेक त्या त्या वेळेचे जे दिग्गज कलाकार होते ते इथं गॅलरीत उभे राहायचे. बरं. इथं राहायला आठवडा आठवडा आधी बसणं यायचे. मग ते आहेत म्हणल्यानंतर स्थानिक सगळ्या गणपती मंडळांना त्यांच्यातर्फे आरती असायची. बरं. आणि मग जेव्हा अनंत चतुर्दशी असायची तेव्हा इथे संमेलनच, कारण पुन्हा गेस्टोचा वाढदिवस असायचा, तो फार मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत बाबा साजरा करत होते. आणि त्यासाठी सगळ्या कलाकारांना, सगळ्या मंडळांना माहिती असायचं. जेव्हा मिरवणूक सुरू व्हायची त्यावेळेस मिरवणुकीतले सहभागी जेवढे महापौर असतील, पुण्याचे पालकमंत्री असतील, त्या याच्यातले जेवढे मान्यवर असतील, त्यांचा एक शिरस्ता आत्तापर्यंत आहे की वर येऊन पूजा सत्यांची दर्शन घ्यायचं, माझ्या वडिलांचं दर्शन घ्यायचं, कारण वडिलांना खूप मानतात. होय होय. आज ते हयात नाहीत तरीसुद्धा लोक येऊन त्यांच्या ते जिथं बसतात तिथे लोक येऊन नमस्कार करतात, इतकं त्यांनी ते रिलेशन डेव्हलप केली होती. होय. आणि मग त्यावेळी हे कलाकार जेव्हा आपल्या इथं असायचे मग गॅलरीत उभे राहायचे. दादा कोंडगे आणि उषा चव्हाण यांच्या बाबतीत तर इतक्या वेळा की सगळ्या मंडळांना माहिती असतं की दादा वरती आहेत, आणि गॅलरीतून दादा इतक्या वाकुल्या वगैरे करून त्यांचा विनोदी स्वभाव होता. आमची दोन वेळा दारं तुटलेली आहेत, कारण कार्यकर्ते वर गेलायचे की दादानी खाली येऊन नाचावं. मग प्रत्येकजण, अशोक सराफ असेल, लक्ष्मीनारायण बेर्डे असतील, नितीश भारद्वाज तो असेल जेव्हा क्रिस्त मालिका होती, महाभारताची मालिका, हे सगळे भक्ती बर्वे, स्मिता तळवळकर, कुठलंही तुम्ही नाव घ्या इथंच असायचे ते सगळे. आणि एक सांस्कृतिक त्यावेळचे जे वातावरण असायचं, सगळे चित्रपट नाट्य कलाकार इथं भेटण्याचं ठिकाण, आणि ते गॅलरीत उभे असायचे. त्यामुळे खूप सगळ्या मंडळातल्या लोकांना समोर, आमच्या इथं दुतर्फा लोकं उभी असायची, त्यांना ते कलाकार बघायला खूप आवडायचं. आणि आत्तापर्यंत त्या वाढदिवसाला सगळ्यांना जेवण मोफत असायचं इथे. गेल्या 10 वर्षात आता बॅरिगेट्स लावतात, लोकांना यायला त्रास होतो म्हणून आता थोडंसं आम्ही ते प्रकार कमी घ्या. हां, इतर वेळा कधीही येऊ शकतात, आता त्यांना येणंच अवघड होतं प्रत्येकांना. गणपतीशी, गणेशोत्सवाशी असं नातं आहे. तुमच्या केटरिंगची पण खासियत आहे. हो. की अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या प्रसंगाला पुन्हा गेस्ट हाऊसचंच केटरिंग हवं असतं, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. खास करून उकडीचे मोदक. इथं तो पॅटर्न आहे, म्हणजे माझ्या आजोबांनी त्यावेळेस बाजीराव चिवडा मस्तानी मिसळ असे काही पदार्थ सुरू केले की फक्त महाराष्ट्रीयन किंवा कोकणी परंपरा, पेशवाई परंपरा, मग तीच परंपरा आम्ही इथं चालू ठेवली. बरं. मग त्यातलं एक गणपतीच्या दिवसातलं विशेष पक्वान काय तर उकडीचे मोदक. गेले 30 वर्ष आम्ही 25,000 अधिक मोदक पहिल्या दिवशी विकतो. हो. आणि आपला मोदक तयार करायचा कारखाना आता सुरू केला आहे मंगेशकर हॉस्पिटलच्या इथे. बरं. रोज 3 ते 4,000 मोदक 12 महिने तयार होतात, आणि हातवळणीचे उकडीचे मोदक, मशीन मेड नाही. नाही. हो. आणि त्या मोदकाच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी, म्हणजे अगदी अंबानी साहेब असतील, सचिन तेंडुलकर असेल, मंगेशकर कुटुंबीय असतील, पवार साहेब असतील, पी डी पाटील सर असतील, कोणी कोणी, म्हणजे राजकीय क्षेत्र असेल नाही तर कला क्षेत्र असेल, त्या मोदकाच्या माध्यमातून आम्हाला आमचं प्रेम त्यांच्या आणि हे पारंपरिक जे खाद्य आहे ना, हे टिकण्यासाठी आम्ही दरवर्षी वर्कशॉप घेतलेले आहेत. बरं. की हे लोकांनी आपापल्या पद्धतीने शिकावं, ज्यांना शिकता येत नाही त्यांना आम्ही प्रॅक्टिसच देतो. हो. की या आणि एक हे शिकून घ्या, कारण हे पारंपरिक पदार्थ जे आहेत ते पुढच्या पुढीपर्यंत गेले पाहिजेत. आणि मग आम्ही मोदक खायच्या स्पर्धा वगैरे घेतो. वा. महत्त्वाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हां केटरिंग तुम्ही केलेलं आहे, सेवा दिलेली आहे, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. म्हणजे प्रत्येक पंतप्रधान असेल, ज्यांनी पुण्यात भेट दिलेली आहे, त्या प्रत्येक पंतप्रधानांना सेवा, जेवणाच्या माध्यमातून सेवा द्यायची आम्हाला आत्तापर्यंत संधी मिळाली. आता नुकतंच नरेंद्रजी मोदींच्यासाठी आम्ही त्यांच्या ब्रंचची व्यवस्था केली होती. बरं. थालीपीठ लोणी, कोथिंबीर वडी, मटार करंजी आणि उकडीचे मोदक. वा. आणि मध्ये गडकरी साहेबसुद्धा जेव्हा जेव्हा पुण्यात येतात, योगायोगाने आपला हा मेनू त्यांच्यापर्यंत असतो आणि ते विचारतात आवर्जून, सर्पोत्तरांचा मेनू आहे का, पुन्हा गेस्ट हाऊस आहे का. बरं. आणि त्याच्यात खूप समाधान वाटतं. बाबासाहेब पुरंदरे, आत्तापर्यंत बाबासाहेबांनी प्रत्येक वेळा, म्हणजे जाणता राजाच्या माध्यमातून जिथं जिथं त्यांचा दौरे असायचे त्याला आमचीच सेवा असायची. भाऊ रंगारी गणपतीचं जेव्हा जेव्हा त्याचं आगमन होतं, म्हणजे
पहिले पाच गणपती आणि शेवटचे जे पाच गणपती त्याच्यात भाऊ रंगारी गणपती एक खूप मोठा आकर्षण असतं लोकांना. आणि आमच्या इथे लोक दोन दोन तीन तीन वर्ष बुकिंगसाठी लाईन लावून असतात विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी. आणि आजपर्यंत आम्ही कधीही विना मोबदला त्यांना इथे ती उपलब्धता करून दिलेली आहे. आणि पुण्याबाहेरच्या लोकांना खास करून एक आकर्षण असतं आणि ही इतकी छान इथे सोय आहे. तर पहिले पाच मानाचे गणपती, मग त्याच्या आधी त्या रांगोळ्या, त्या आठ वाजल्यापासून सुरू होतात. संस्कार भारतीसारखे जे लोक आहेत मनोभावे काढत असतात त्या. मग त्यानंतरची लगबग जी चाललेली असते, हे जे वातावरण असतं ना हे बघण्यासारखं असतं. त्यावेळेस आठवण सांगतो की अजय सरपोतदार माझा चुलत भाऊ चित्रपट निर्माता होता, दुर्दैवाने लवकर गेला तो. महामंडळाचा अध्यक्ष होता. चित्रपट महामंडळाची स्थापना बाबूजी आणि माझे वडील यांनी सुरू केली. होय बरोबर. अजय हा नंद आत्ताचा अध्यक्ष होता. त्यावेळेस त्यांनी उलाढाला चित्रपट निर्मिती केली. त्याच्या डोक्यात होतं की त्यावेळेस गुरुजी तालीम मंदिर हा इथला आमच्या चौकातला जो गणपती आहे तो गयाकाकांना समोर ठेवून तो गणपती तयार केलेला आहे. त्या गणपतीशी आमचं खूप वेगळं नातं आहे. तर तिथे अजय अतुल हे ढोल ताशा वाजवायला यायचे. आणि आमच्या अजय सरपोतदारने असं डोक्यात आणलं की याचं ढोल ताशा अजय अतुलचं हे इतकं अप्रतिम आहे, हे अख्ख्या जगापुढे गेलं पाहिजे, ते रेकॉर्ड व्हायला पाहिजे. म्हणून उलाढालमध्ये संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी अजय अतुलला दिली. बरोबर आहे. आणि मग ते मोर्या मोर्या गाणं गाजलं, त्यावेळेस सगळं इथलंच चित्रीकरण घेतलेलं आहे. करेक्ट. तर असं आनंद चतुर्दशी गणपती उत्सव आणि पुन्हा गेस्ट हाऊस हे एक वेगळंच नातं आहे. वा 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 वा. सरपोतदारांच्या तीन पिढ्यांचा इतिहास आपण आत्ता किशोरदादांकडनं ऐकला. नानासाहेब सरपोतदारांपासून ते आता किशोरदादांचे चिरंजीव सनत सरपोतदार आणि मला वाटतं चित्रपट माध्यमामध्ये काम करत असणारा आदित्य सरपोतदार तो ती परंपरा सांभाळतो. हो. बाकीची भावंड चौथ्या पिढीतली केटरिंगची परंपरा सांभाळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रीय पद्धतीचं जेवण असेल, खास मराठी माणसाचा जिव्हाळा असेल, दुसऱ्याला अडीअडचणीत मदत करणं असेल, किंवा अनाथ असणाऱ्या माणसांना आपल्या छपराखाली आपल्या पंखाखाली घेऊन मायेची ऊब देणं असेल, असंख्य लोकांना ज्यांनी आधार दिला, स्ट्रगलिंग पिरियडमध्ये संघर्षाच्या काळामध्ये इथे हक्काचा निवारा दिला, ते सगळेजणं पुढं होऊन दिग्गज झालेले आहेत. या सगळ्यांचे आशीर्वाद, त्यांच्या कृतज्ञता, त्यांची दुवा सरपोतदार कुटुंबियांना पुरेपूर फळाला आलेली आहे. आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे, कारण आम्हीसुद्धा या पिढीतला जिव्हाळा अनुभवलेला आहे. चारूकाकांना एकदा दोनदाच फक्त भेटायचं भाग्य मला लाभलेलं आहे. पण अशा दिग्गजांचा जिव्हाळा लाभलेले आणि सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत एक क्रॉस सेक्शन ऑफ द सोसायटी, प्रत्येकाशी आंतरिक अतिशय प्रेमाचे अनुबंध असणारी ही फॅमिली आहे, हे कुटुंबी आहेत. यांचं माणूसपण हे असंच दिवसेंदिवस बहरत राहो आणि अनेक पिढ्यांना सरपोतदारांचं प्रेम, ती मायेची ऊब मिळत राहो, अशीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून या संवादाची सांगता करतो. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या फेसबुक पेजवर, इन्स्टा पेजवर आणि यूट्यूब चॅनेलवरती बघत राहा लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया.